गिरीशरावांचा परिचय मी फार करून देत नाही. प्रबोधिनीचे विद्यार्थी, त्यानंतर प्रबोधिनीच्या शाळेमध्ये प्राचार्य म्हणून काम केले, ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून काम केले आणि ज्ञान प्रबोधिनीचे संचालक. अशा नात्यांनी ते ज्ञान प्रबोधिनी शी जवळजवळ गेली 45 वर्ष हे संपर्कात आहेत आणि आता प्रत्यक्ष त्या कामाचं सूत्रसंचालन ते करत असतात, मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करत असतात. या 40-45 वर्षामध्ये प्रबोधिनीच्या सगळ्या शैक्षणिक विचाराचं जे एक क्रिस्टलायझेशन होत चाललेलं आहे आणि त्यातून काहीतरी एक नेमकी नेमका आकृतीबंध तयार होतो आहे, या संबंधी त्यांनी आपल्याशी काही शेअर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली होती. ज्ञान प्रबोधिनीची त्रिवेणी शिक्षण पद्धती असं म्हटलेलं आहे, तर ते तीन पदर कोणते, त्याचा काय काय विचार प्रबोधिनी गेले काही वर्ष झालेला आहे, अशी मांडणी त्यांनी उद्घाटन म्हणून करावं की ज्यामुळे आपल्याला त्या मांडणीमध्ये काही मुद्दे हे पुढच्या 2 दिवसामध्ये आपापल्या चिंतनामध्ये आपल्या बोलण्यामध्ये प्रतिपादनामध्ये चर्चेसाठी घेता येतील असं वाटलं. त्यामुळे त्या अर्थाने थोडंसं बीज भाषण ज्ञान प्रबोधिनीचे 40-50 वर्षाचे प्रयोग चाललेले आहेत त्याच्या आधारे आणि ते काही पूर्ण झाले असं नाही. प्रबोधिनीला आपण नेहमीच एक अभिनव शिक्षण प्रयोग असं म्हणतो, प्रत्येक वेळेला न्यू एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन. 50 वर्षांनी न्यू एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन का म्हणतो, रोज त्याच्यात काहीतरी भर पडली पाहिजे. हे एक सूत्र हे या उद्घाटनपर प्रास्ताविकात त्यांनी मांडावं आणि मग त्याच्यावरती क्रमशः 2 दिवसामध्ये आपण काही ना काहीतरी चर्चा करणार आहोत. ती चर्चा फॅसिलिटेट करण्यासाठी वेगवेगळे पॅकेज येणार आहेत. मी गिरीशरावांचं स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. तर शैक्षणिक उपक्रम संशोधिका हे नाव 32 वर्षापूर्वी निश्चित केलं, त्याच्यावर बराच विचार करतो. ज्ञान प्रबोधिनीमध्ये जी शिक्षण पद्धती विकसित होते तर ती सगळ्यांपर्यंत पोचवायची असेल तर काय पोचवायला लागलं आपल्याला? तत्वज्ञान म्हणायचं, तत्वज्ञान म्हटलं तर नुसत्या चर्चा होत राहतात, कृती होत नाही. तंत्रज्ञान म्हणायचं का, शैक्षणिक तंत्रज्ञान संशोधिका म्हणायचं, तंत्रज्ञानामध्ये कृतीच होत राहते पण ती कशासाठी करायची याचा विचार होत नाही. याच्या तत्वज्ञानाचाही विचार काहीतरी करावा लागतो, तंत्रज्ञानही वापरावं लागतं. असा शब्द म्हणून शैक्षणिक उपक्रम संशोधिका असं नाव निश्चित केलं, कारण ज्ञानप्रबोधिनीची शिक्षण पद्धती जी काही विकसित झाली ती टिकून राहिलेली आहे, वाढती आहे आणि पसरती आहे. तेव्हा काय पसरतं, कशाचं अनुकरण करता येईल असं इतरांना वाटतं, त्या शैक्षणिक उपक्रमांचं अनुकरण करता येईल असं वाटतं आणि त्या उपक्रमांची एक साखळी किंवा आकृती बंद त्याच्यातनं ही सगळी ज्ञानप्रबोधिनीची शिक्षण पद्धती विकसित होत गेली. बऱ्याच वेळा शिक्षणाचा विचार करत असताना चांगलं शिक्षण कशाला म्हणायचं, मग हेड हार्ट आणि हँड याचं प्रशिक्षण, याचं शिक्षण असं वापरतात. मग शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आत्मिक असा शब्द वापरतात. आत्मिक शब्द ज्यांना आवडत नाही त्यांनी सौंदर्यात्मक किंवा सामाजिक किंवा प्रेरणात्मक असे वेगळे शब्द आपल्या सोयीनुसार वापरलेले आहेत. म्हणजे 4 अंगसुद्धा व्यक्तिमत्वाचे पुरेशी वाटत नाही, त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीच्या एका केंद्रावरती पंचकोशांचा विचार सुरू झाला. आपल्या प्राचीन उपनिषदांमधल्या वाङ्मयामध्ये आपलं व्यक्तिमत्व हे 5 कोशांनी बनलेलं आहे अशी मांडणी येते. हे 5 कोशांचा विकास म्हणजे चांगलं शिक्षण असा एक प्रयोग चालू आहे. जेव्हा सगळ्या उपक्रमांचा विचार करायला लागलो हे सगळे आपल्याला कसे सुचत गेले उपक्रम, कुठला उपक्रम चालू ठेवायचा, कुठला बंद झाला तरी चालेल, कशात बदल करायला पाहिजे, हा विचार कसा करतो असं शोध घ्यायला लागलो. तेव्हा मग लक्षात आलं की एखाद्या उपक्रमांची रचना आपण जेव्हा करत असतो तेव्हा तो उपक्रम आजूबाजूच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून
पुसलेला असतो बऱ्याच वेळा. ही परिस्थिती आहे अनुकूल दिसते, याचा फायदा घेण्यासाठी काय करूया असा तरी विचार असतो. ही परिस्थिती काही बरोबर दिसत नाही, आपल्याला काही बदल घडलेला का त्याच्यामध्ये, परिस्थितीवरती परिणाम घडवण्यासाठी म्हणून काहीतरी करूया त्याच्यात उपक्रम हा सुचलेला असतो. शिक्षण शास्त्रामध्ये त्याचा विचार करत असताना त्याला कॉन्टेक्स्ट असं म्हणतात, संदर्भ आहे, कुठल्या संदर्भात तुम्हाला हा उपक्रम सुचलेला आहे, का करायचा हा उपक्रम याचं उत्तर त्याच्यात. मग तो कसा करणार, प्रोसेस काय असली पाहिजे, आणि मग त्या उपक्रमातला आशय काय असणार, कंटेंट काय असणार, याचा विचार करायला लागतो. तेव्हा त्रिवेणी शिक्षण पद्धती असं म्हणूया, तेव्हा या तीन गोष्टींचा विचार हा करावा लागतो उपक्रमांच्या बाबतीत, आशय, प्रक्रिया आणि संदर्भ. म्हणून हे तीन पदं ज्याच्यामध्ये आहेत असे शिक्षण पद्धत. आता हे तीन पदं ते तर कुठेही कुठल्याही संस्थेमध्ये कुठल्याही गावी तुम्ही वापरा, कुठल्याही वयोगटासाठी वापरा, या तीन पदांचा विचार करावा लागतो. ज्ञानप्रबोधनीची त्रिवेणी शिक्षण पद्धती म्हणजे मग ज्ञानप्रबोधनी आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या इतिहासाच्या आधारे ही विकसित केलेली पद्धत, हे तशीच्या तशी सगळ्या ठिकाणी वापरता येईल सगळे, पण सगळ्या ठिकाणी या तीन पदरांचा विचार मात्र निश्चित करायला लागेल. त्याच्यातून नवीन नवीन उपक्रम कदाचित तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांच्या गटासाठी तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या संस्थेची आधीचे सगळी पूर्वपेटी त्या लक्षात येऊन कदाचित वेगळे उपक्रम सुचू शकतील, पण या कायम आशय, प्रक्रिया आणि संदर्भ याचा विचार करावा लागतो. मग प्रबोधिनीमध्ये हा संदर्भ काय ठेवलेला आहे, काय अगदी लहानातल्या लहान विद्यार्थ्याला सुद्धा समजेल अशा रीतीने सांगण्यासाठी प्रबोधिनीचा या याची समर्थ भाव आहे, समर्थ माय भूमीला जगी करावं असं एका गीताच्या ध्रुवपदामध्ये तो संदर्भ सांगितलेला आहे की आजूबाजूची सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा उपयोग करून आपण समर्थ व्हायचं, आणि आपण समर्थ कशासाठी व्हायचं तर आजूबाजूची परिस्थिती अधिक चांगली करण्यासाठी, तुमच्यावरती चांगला परिणाम घडवण्यासाठी म्हणून आपण स्वतः समर्थ व्हायचंय. हा संदर्भ कायम प्रबोधिनीच्या सगळ्या शैक्षणिक उपक्रमांच्या मध्ये गृहित धरलेला असतो. आपण जरी कितीही चांगली योजना केली तरी काय आणि किती ग्रहण करायचं हे सगळं प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे ठरवत असतो, आणि तो हे जे ठरवत असतो त्या ठरवण्यावरती आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती होत असतो. चित्रपटांचा होत असतो, दूरदर्शनचा होत असतो, आता सोशल मीडियाचा होतोय, काही प्रमाणात वर्तमानपत्र वाचणाऱ्या मुलांच्या वतीने वर्तमानपत्रांचा होत असतो, जाहिरातींचा होत असतो, फॅशनचा होत असतो, त्यांच्या मित्रमंडळाचा होत असतो. थोडे मोठे विद्यार्थी झाले ते वेगळ्या विषय गटांमध्ये ते जातात, निर्यारोहणाच्या गटात जातात, पर्यारोहणाच्या गटात जातात, विज्ञान गटात जातात, खेळाच्या संघामध्ये कुठे जातात, ते अशा विषय गटांचा परिणाम होत असतो. आणि ते थोडे विद्यार्थी मोठे झाले की विद्यार्थी संघटनांचाही परिणाम त्यांच्यावरती होऊ शकतो. ग्रामीण भागात राजकारणाचा लवकर परिणाम होतो, पण शहरामध्ये राजकारणाचा परिणाम व्हायला लागतो. आजच नवीन विद्यापीठ विधेयकाच्या बाबतीत सगळ्या कुलगुरूंनी चिंता व्यक्त केली की पुन्हा पूर्वीसारख्या निवडणुका घ्यायच्या म्हटले महाविद्यालय तर काय होईल, सगळं राजकारण शिक्षणामध्ये शिकेल आणि त्याचा परिणाम होईल अशी भीती आज सगळ्या कुलगुरूंनी व्यक्त केलेली. सामाजिक उत्सवांचा होत असतो आणि सामाजिक आपत्ती, दंगली, नैसर्गिक आपत्ती यांचाही परिणाम होत असतो. आता ह्या सगळ्याचा परिणाम स्वतःवरती होऊ देणे इतकं मोकळं असलं पाहिजे, कारण त्याच्यातून शिक्षण होत असतं, पण याचा कशाचा परिणाम होऊ द्यायचा आणि कशाचा होऊ द्यायचा आणि कशावर आता उलट आपल्याला परिणाम घडवायचा आहे याचा विचार हा सगळ्या शैक्षणिक उपक्रमांमधून झाला पाहिजे. हे सगळे घटक
ते आपल्या शिक्षणातले अडथळे असू शकतात, बघू शकतात आणि शिक्षणाला मदत करणारे घटक असे होऊ शकतात. आणि ह्याच्याशिवाय मग घर, कुटुंब, नातेवाईक, शेजारी हेही घटक सामाजिक घटकांचा भाग आहेत, अगदी जवळच. याचाही परिणाम शिक्षणावरती होत असतो. ह्या सगळ्या संदर्भात सगळे चौकट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत आशय कुठला पोहोचवला पाहिजे. आशय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच अभ्यासक्रम, विविध परीक्षांचे, विविध यंत्रांचे असे डोळ्यासमोर येतात, तो एक भाग आहे आशयाचा. जेव्हा आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे असे शब्द आपण वापरायला लागतो, नागरिक घडवायचा असे शब्द वापरायला लागतो, समाजावर परिणाम घडवणारा घडवायचा असे शब्द वापरायला लागतो, तेव्हा मग फक्त पाठ्यक्रम बौद्धिक आशय एवढा हा पुरत नाही. त्या आशयामध्ये बऱ्याच गोष्टींची भर पडत जात. चांगला माणूस बनण्यासाठी काय काय बनवतात, अनेक लोक अनेक पद्धतीने विचार करत असतात. मी थोडस अलीकडे शास्त्र काय म्हणून असं विचार करतो आणि जीवशास्त्र काय विचार करतो असं विचार करतो. आणि मग पशु मानवाला खरा मानव म्हणून आणि त्याच्यात आणखी प्रगत मानव म्हणून काय काय घटक त्याच्यामध्ये पशु मानवामध्ये मूलभूत असतातच, त्याच्या बीज शक्तीच असतात, जनुकांमध्येच असतात, आणि त्याच्यात कशामध्ये आपल्याला बदल घडवता येतो आणि कसा घडवला पाहिजे असा विचार करतो. म्हणजे मग राजकीय तात्विक विचारसरणीचे मतभेद सगळे बाजूला होतात आणि शिक्षणाचा एका पातळीवरती आपण विचार करू शकतो. तर वादळांमध्ये असल्यामुळे माणसांमध्ये आलेले आहेत असे दोन गुण, म्हणजे आक्रमकता आणि डोळे करून राहतो. माणसांनी या आक्रमकतेचं रूपांतर स्पर्धेमध्ये केलेलं आहे, युद्धांमध्ये केलेलं आहे. युद्ध नको म्हणून ऑलिम्पिक सामन्यामध्ये जी सर्वी स्वतःशी स्पर्धा करणं इथपर्यंत आलेलं आहे. तर आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी या स्पर्धेसाठी उपयोग होतो, पण त्याच्याबरोबर एका व्यक्तीच्या गुणवत्तेला मर्यादा आहे, क्षमतेला मर्यादा आहे, त्यामुळे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन काम करायला लागतं आणि त्यामुळे सहकार्य सुद्धा शिकायला. त्यामुळे वानराचा माणूस चांगला बनायचा असेल तर त्याला स्पर्धा वृत्ती आणि सहकार्य वृत्ती ह्या दोन्ही वृत्ती आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कशा पाळवायच्या, त्याचा समतोल कसा साधायचा, कुठल्या वेळी कशाची गरज आहे हे ओळखून त्याप्रमाणे कसं वागायचं हे शिकायला पाहिजे, हे ज्याला समजतो तो चांगला माणूस. पशूंमध्ये त्या त्यावेळी काय करायचं याचाच विचार असतो. माणसांमध्ये पुढचा विचार करून सुरू होतो, पुढच्या दिवसाचा, पुढच्या वर्षाचा, पुढच्या 10 वर्षाचा, एकूण आपल्या आयुष्याचा असा विचार करणं सुरू होतो. पण मग त्या त्यावेळेचा विचार करणं आवश्यक असतं की नेमका आजची संधी झाली तो पुढचा विचार करून उपयोग आहे. त्यामुळे आपल्या पुढचा आजचं काम कुठलं याचाही विचार करावा लागतो आणि भविष्य काळात मला काय करायचंय याचा विचार करावा लागतो. त्यामुळे एकाच वेळी कृतिनिष्ठाही शिकावी लागते आणि ध्येयनिष्ठही असावी लागते. आणि मग ह्या दोघांचा समन्वय कसा करायचा ते शिकावं लागतं, हे ज्याला जमतं तो चांगला माणूस. पशूंमध्ये एकतर टोळी करूनच राहणं किंवा एकेकट्याने राहणं शिकार करणं असं चालतं. माणसांना लोकांतांचीही गरज असते, लोकांमध्ये राहण्याचीही गरज असते आणि एकांताचीही गरज असते. आपण जे काही अनुभव घेतले त्याच्यावरती विचार करणं,
शांत होणं, पुढचा काहीतरी आखणी करणं, त्याच्यासाठी एकांताची ही आवश्यकता असते. आणि शेवटी माणूस म्हणून व्यवहार करायचा तो मोठ्या समाजामध्ये करायचा आहे, त्यामुळे मोठ्या समाजात कसं वावायचं याची गरज आहे. त्यामुळे लोकांत आणि एकांत याच्यामध्ये आपल्या वेळेची विभागणी चांगली कशी करायची तेही चांगला माणूस बनण्यासाठी आपल्याला शिकायला. काम चांगलं करायचं असेल तर अनेक प्रकारची कौशल्य शिकावी लागतात, पण कुठल्या कामाला हात घालायचा आणि कुठल्या कामाकडे वळायचं नाही ते करण्यासाठी आपल्याला जी वृत्ती सुद्धा बघायला लागतात. स्किल्स आणि ॲटिट्यूड हे दोन्हीचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि मग कौशल्य आणि वृत्ती, वृत्तीमध्ये सुद्धा कसा बदल करायचा आणि नवीन कौशल्य कशी शिकायची हेही माणसाला शिकायला. अनेक शास्त्रज्ञ असे असतात की त्यांना नुसती आपली हा प्रश्न मला पडला आहे जिज्ञासा पूर्तीसाठी काम करायचं, संशोधन करायचं आहे, प्युअर रिसर्च प्युअर सायन्स त्याचा काय कशाला उपयोग होणार आहे ते विचार नाही करायचं असंही करणारे लोक असतात. शेवटी जे काही त्याचं संशोधन होतं त्याचं कुठेतरी उपयोजन केलं पाहिजे, वापरलं पाहिजे असंही म्हणणारे लोक असतात आणि ते त्याचा वापर करत असतात. आणि ह्या दोन्हीचं महत्व करणं, दोन्ही गोष्टी सरकार चालत आहे, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानाचं उपयोजन, किमान ज्ञानदान तरी आपण उपयोजन नाही करताय तर ज्ञाना करता येईल त्याला शिकवून, तर या दोन्हीचा सुद्धा समतोल. प्रत्येक वेळी समतोल म्हणजे 50-50% नाही, प्रत्येकाच्या स्वभावानुसार रुचीनुसारही ते प्रमाण बदलत जाईल, पण आपल्याला हे प्रमाण पाहिजे तसं बदलता आलं पाहिजे. 5% बदलता येईल कोणाला, 15% बदलता येईल, पण हे बदल करणं ही लवचिकता येणं हे माणूस पाहण्याचं लक्षण आहे असं वाटतं. आणि स्वतः पुरता स्वतःसाठीचा विचार कधी करायचा आणि इतरांसाठीचा विचार कधी करायचा, असं स्वार्थी कधी बनायचं आणि निस्वार्थी कधी बनायचं. म्हणजे आरोग्य रक्षणाच्या मध्ये स्वार्थी असून चांगलं की मला कोणावरती अवलंबून राहता का, म्हणजे माझी मला काळजी घेता आली पाहिजे असं आरोग्याचं स्वावलंबन स्वार्थच आहे. मला कोणावरही कुठल्या डॉक्टरवरती अवलंबून राहत नव्हतो, पण मला जर काही इतरांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी मदत करता येत असेल तर ती केली पाहिजे. त्यामुळे स्वार्थ आणि निस्वार्थ या दोन्हीचंही प्रमाण कसं असलं पाहिजे ते बदलतं कसं असू शकतं वेगळ्या विषयानुसार, असं हे जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी पशु आणि मानव यांच्यामध्ये फरक कशा कशात आहे ते शोधून काढले. आणखी ती सापडू शकते, पण आजपर्यंत एवढे सापडले. मी म्हणतो की हा आशय असला पाहिजे आपल्या शिक्षणाचा. आता मग ह्याच्याशिवाय प्रक्रिया काय लागते? संदर्भ आपण पाहिला, आशय काय असला पाहिजे, ह्याच्याशिवाय प्रक्रिया काय लागते? त्रिवेणी शिक्षण पद्धती म्हणताना या प्रक्रियांमध्ये सुद्धा पुन्हा तीन पदर आहेत असं लक्षात आलं. काही या वस्तुनिष्ठ प्रक्रिया असतात, कुठल्याही शाळेत कुठल्याही संस्थेत बदलते शिक्षक असले, आधीचे शिक्षक निवृत्त झाले, नवीन शिक्षक झाले, तर या या पद्धतीने तुम्ही उपक्रमांची योजना करा. विद्यार्थी बदलत असतात तरी पण विद्यार्थ्यांना याचा काही ना काही फायदा नक्की होईल, उपयुक्त असं नक्की होईल अशा काही वस्तुनिष्ठ प्रक्रिया असतात. काही या व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्ती संबंधनिष्ठ प्रक्रिया असतात की काही शिक्षकांचं काही विद्यार्थ्यांचं नातं विशेष संबंध आणि त्याच्यातून ते विद्यार्थी जास्त शिकतात. कधी एका असेल असं हे नातं असतं, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी असं असतं, कधी एक शिक्षक आणि अनेक विद्यार्थी असं हे नातं असतं. काही उपक्रमांमध्ये अशी सिद्ध मिळते की अनेक शिक्षकांचा गट एकत्र काम करताना विद्यार्थ्यांना बघायला मिळतो, सगळ्यांशी विद्यार्थ्यांचा संबंध येतो आणि अनेक शिक्षक आणि अनेक विद्यार्थी असे सुद्धा ते संबंध असू शकतात. याला मी व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्ती संबंधनिष्ठ प्रक्रिया असं म्हणतो. आणि तिसऱ्या असतात त्या आत्मनिष्ठ प्रक्रिया असतात. जो एकांतासाठी वेळ दिला पाहिजे असं म्हटलं, द्यावा लागतो असं म्हटलं, त्याच्यामध्ये स्वतःचं निरीक्षण करायला शिकव, स्वतःचं परीक्षण करायला शिकव, परीक्षण करून काय बदल करण्याची आवश्यकता आहे, बलस्थान आपली कुठली आहेत, कुठली मर्मस्थान आहेत, कुठे आपल्याला सावध राहायला पाहिजे, असे बदल करायला
बदल शोधून काढायला आणि बदलण्याचा निश्चय करायला शिकवणं आणि निश्चयाप्रमाणे कार्यवाही करायला शिकणं या सगळ्यासाठी काही आत्मनिष्ठ प्रक्रिया या सुद्धा असतात. विद्यार्थी स्वतःच्या सुद्धा शोधत जातात, काही वेळा ते शिकवता येतात, दाखवता येतात. शेवटी विद्यार्थ्यांनी ठरवायचं असतं ते वापरायचे. अशा संबंधी थोडस मी बोलतो, संदर्भासंबंधी थोडस बोलतो. या प्रक्रियांपैकी आत्मनिष्ठ प्रक्रिया काही आहेत, व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया, व्यक्ती संबंधनिष्ठ प्रक्रिया यांचा उपयोग मुख्यतः हे माणूसपणाचे गुण सगळे जे आहेत ते शिकण्यासाठी होतो. कुठे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे आणि कुठे स्वतःचे फिकीर न करता इतरांच्या मनातून घाऊन घेतलं पाहिजे, कोणाकडे तरी पाहून घेतलं. असे रोल मॉडेल्स, असे व्यावहारिक आदर्श शिक्षकांमध्ये आदर्श व्यक्तींमध्ये जवळपास सापडू शकतात. त्यांच्याशी संबंध आला तर त्याच्यात नाही विद्यार्थी ते शिकत जातात. लोकांनासाठी किती वेळ द्यायचा आणि एकांतासाठी किती वेळ द्यायचा ते कोणाकडे पाहिल्यावर मग एखाद्या गोष्टीमध्ये उत्तमतेचा ध्यास किती धरायचा आणि हे शेवटच्या माणसापर्यंत किमान काहीतरी पोहोचलं पाहिजे याचा आग्रह कधी धरायचा हे कोणाकडे तरी पाहिल्यावर. त्यामुळे हे चांगला माणूस बनण्याचा जो आशय आहे तो कुठल्याही व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांच्याकडे पाहून त्यांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून आपण शिकत असतो. ह्या व्यक्तिनिष्ठ आणि मग शाळांमध्ये जे करता येईल कुठल्याही शाळेमध्ये करता येईल ते म्हणजे हा संदर्भ लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ प्रक्रिया आपल्या इथे तयार. आता हे ज्ञानप्रबोधीची त्रिवेणी शिक्षण पद्धती म्हणताना पहिल्या तीन गोष्टी आपल्याला ओढून करायला लागतात. बहुतेक वेळा शाळेमध्ये काय होतं, नियोजन करताना सुद्धा शालेय उपक्रम म्हणजे अभ्यासाचा उपक्रम काय, मग सह शालेय उपक्रम त्याच्या बरोबर काय काय घेता येईल आणि मग शाळा बाह्य उपक्रम अशी आपण उपक्रमांची विभागणी केलेली असते. आणि ह्या त्रिवेणी शिक्षण पद्धतीमध्ये आशय संदर्भ आणि प्रक्रिया असा विचार करायला लागलो की हे विभागणी आपोआप विसर्जित होऊन जाते की विसर्जित करावी लागते कोणाला त्रिवेणी शिक्षण पद्धती वापरायची असते. शालेय शाला बाह्य शाला सह शालेय असं काही नाही, ते सगळे शैक्षणिक उपक्रमच आहेत. जेवढे शाळेत घेता येतील तेवढे शाळेत घ्यायचे, जेवढे नाही घेता येत ते इतरांच्या मदतीने घ्यायचे. पण विद्यार्थ्यांचं शिक्षण होण्यासाठी हे सगळे उपक्रम ते झालेच पाहिजे. आणि ज्ञानप्रबोधिनीमध्ये मग विचार असा करत असतो जो काही शालेय अभ्यासक्रम आपल्याला शिकवायचा त्या अभ्यासक्रमाच्या बरोबर आम्ही कुठले कुठले अनुभव विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. त्यामुळे मी हल्लीकडे दोन शब्द वापरायला लागतो की तुमचा अभ्यासक्रम काय आणि तुमचा अनुभव संच काय आहे तेही तुम्ही निश्चित केलं पाहिजे. अनुभवक्रम ते म्हणतायत कारण कुठल्या क्रमाने आले तरी त्या अनुभवाचा काही ना काहीतरी उपयोग होत जातो. अनेक इयत्तांमधले विद्यार्थी एकच अनुभव घेत काहीतरी शिकत असतात त्यामुळे त्याला मी अनुभव संच असं म्हणतो. तुमचा पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम काय आहे जो शासनाने बऱ्याच वेळा ठरवलेला असतो त्याच्या बाहेर कुठं जाता येत नाही पण तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवून म्हणजे शिक्षण होत नाही तर त्याच्यावर एक अनुभव संच आपल्या इथे तयार करावा लागतो, उपक्रम संच तयार करावा लागतो की त्याच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध अनुभव देता येतात आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांचं अधिक चांगलं शिक्षण होत असतं. अशा ह्या सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन ज्या वस्तुनिष्ठ प्रक्रिया ज्ञानप्रबोधिनीमध्ये विकसित झालेल्या आहेत त्यातले सुद्धा उपक्रमांची नावं वगळून सामान्य शिक्षक शिकाय देत आहेत की ह्या इतक्या वस्तुनिष्ठ प्रक्रिया आपल्याला घ्यायच्यात असं म्हटलं तर मग आपल्या शाळेमध्ये आपल्याला काय काय करता येईल असं नियोजन आपण करायला लागलो तर आपोआपच त्या शालेय सहशालेय शाला बाह्य व्यक्तित्व घडून पडतात आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम अनेक चांगले घेऊ शकतात की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर अध्यापकही समृद्ध होत जातात.
अशा वस्तुनिष्ठ प्रक्रिया शोधत गेल्यानंतर आजपर्यंत आमच्या लक्षात आलेल्या सापडलेल्या अशा 10 प्रक्रिया सापडल्या. ज्ञानप्रबोधिनी आता जी चित्रफीत पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवात जरी माध्यमिक शिक्षणापासून झाली तरी हळूहळू प्राथमिक शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण इथपर्यंत जावं लागतं आणि त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून काय काय करायला लागेल अशाही काही गोष्टी ह्या लक्षात येईल. वस्तुनिष्ठ प्रक्रियांमध्ये आणखीन कुठले अनुभव घ्यायच्या आधी आणि अगदी लहान वयापासून सुरुवात करता येते अशा काय काय गोष्टी आहेत. पहिली प्रक्रिया ज्याला मी पायाभरणीची किंवा पूर्व जगण्याची प्रक्रिया म्हणतो अशा 4 प्रक्रिया. त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांना स्थिर बसायला शिकवणं आणि एकाग्रतेने ऐकायला काम करायला वाचायला शिकवतो. वाचनानंतर बहुतेक वेळा पूर्व प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कृती विद्यार्थी मोठे मोठे लाकडी म्हणी माळेमध्ये ओवा किंवा काहीतरी रचना करा काहीतरी चित्र करा किंवा चित्रामध्ये रंग भरा अतिशय एकाग्रतेने ते काम करू शकत आणि असं एकाग्रतेने काम करायची संधी त्यांना दिली पाहिजे. असं किती वेळ एकाग्रतेने काम करू शकतात तो वेळ वाढवता येईल का असं बघायला पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये 5 वर्षापूर्वीपासून मौनाभ्यास म्हणून एक उपक्रम असतो आणि किती तास तुम्हाला एका जागेवरून न हलता न बोलता खणापुणा न करता चिठ्ठ्या न लिहिता तुमचा अभ्यास करता येतो ते बघा. ज्या विद्यार्थ्यांनी काही वर्ष हा अनुभव घेतलेला असतो त्यांचे 8-9 विद्यार्थी सुद्धा सहज 4-5 तास असं करू शकतात. ज्ञानप्रबोधिनी एक संचालक भेट नावाचा उपक्रम असतो तो वर्षातून एकदा प्रत्येक विभागाला संचालकाची भेट द्यायची कार्यक्रमाची पाहणी करायची. एकदा एका पूर्व प्राथमिक विभागामध्ये संचालक भेटीच्या वेळी काय करूया असा मलाच प्रश्न विचारला. म्हटलं की वर्षाचा शेवटचा महिना होता त्यावेळा हा मौनाभ्यास साधारणपणे होतो परीक्षेची तयारी त्यानिमित्ताने जोडली. फक्त माध्यमिकचे विद्यार्थी करतात सगळ्यांचा आपण मौनाभ्यास ठेवूया मग बघू शांत कशी बसते आणि शांत बसल्यावर काय करणार त्यांना अभ्यास काय सांगणार. हे सगळं उदाहरण सांगितलं मी वर्षभरात जे घेतात तो अभ्यासच नाही का मुलांचा. चित्रामध्ये रंग भरणं हा अभ्यास नाही का. एखादा मनोहरा रचणं हा अभ्यास नाही का. पानाफुलांचे नक्षी करणं हे अभ्यास नाही का. आणि मुलांना वेळेचं भाग नसतं त्यामुळे तुम्हीच अंदाज घ्या की 10 मिनिटं बसतील का मौनात काही न करता आणि काम करत जातील का. 10 मिनिटं करायला लागेल एवढं काम तुम्हीच त्यांना द्या आणि लावले का मला त्यावेळी मी येऊन बघेन म्हणतो संचालक भेट म्हणजे मुलं 10 मिनिटं शांतपणे आपापलं काम करतात आणि कोणी काही बोलत नाही ते बघायचं करता येत. सगळ्या अध्यापकांना भयंकर ताण की आता हे 10 मिनिटं कसं काय मौनात राहायचं विद्यार्थ्यांना आणि त्यांनी कामाची यादी केली आणि मुलं आनंदाने कामात आली. 4-6 वर्गांमध्ये मी गेलो कुठल्याही वर्गामध्ये संचालक आपल्या वर्गात आले बदलून गेले काहीतरी याचा मुलांना पत्ता लागला नाही. इतकं एकाग्रतेने ते काम करत होते ते एका दिवशी जमत नाही अर्थात हे वर्षभर काही ना काहीतरी अशी कामं देत होते. पण मनुष्य घडणीच्या शिक्षणामध्ये चांगलं समृद्ध शिक्षण पोहोचेल या अनुभव घेण्यासाठी मी एकाग्रता जितक्या लहानपणापासून शिकवता येईल कामामध्ये मग ऐकण्यात दिसतो गोष्टी ऐकताना एकाग्रता बघितलं मग ऐकायला सांगा चांगल्या गोष्टी ऐकवा चांगली गाणी ऐकवा. पण एकच काम 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं करणं इथपासून ती सुरुवात केली पाहिजे. अनुभव असा की 10 मुलं अतिशय पटकन एकाग्र होतात फक्त त्या एकाग्रतेमुळे ती दमतात सुद्धा आणि त्यामुळे जास्त वेळ ते टिकत त्यामुळे तो दम वाढवणं त्यांच्याही पुढची पाहिजे. पण एकाग्र होतात लहानपणे आणि नंतर मध्ये एकाग्रता अनुभव नाहीशी होते तर ते वळण एकाग्र होण्याचं आणि राहण्याचं ते लहानपणापासून लावलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणापासून आधी विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. लहानपणापासून असं असतं ओळखीच्या लोकांशी एखाद्या माणसाशी
भरभरून बोलतात आणि काय केलं दिवसपर्यंत सांगतात. आता मध्ये अगदी जवळच्या आवडीच्या ओळखीच्या माणसाला जेव्हा म्हणून सांगतो तेच ओळखीच्या 10 जणांच्या एकाला सांगता येईल, वर्गातल्या मुलांना सगळं सांगता येईल, शाळेतल्या चार तायांना एकत्र सांगता येईल का, एकत्र असताना बसून सांगता येईल का, उभं राहून सांगता येईल का. अनोळखी गट दोन जण आले तरी मुलं बसतात, अनोळखी माणसं आली तरी बोलायचं आणि सगळेच अनोळखी गट असतात तरी सुद्धा बोलायचं.
घरा परिसराबाहेरचं पलीकडचं जग दिसलं पाहिजे. समाज दर्शन असं त्यांना मी नाव दिलेलं आहे. वेगळं समाज कसं काम करतं, बाजार कसा होतो, स्टेशनवरची गर्दी कशी असते, एस टी स्टँडवरची गर्दी कशी असते, एखादी लवानांची टोळी चाललेली आहे काय काय असतं त्याच्यामध्ये, त्यांच्याबरोबर सामान काय काय असतं, एखादा काम करणं त्यांच्याकडे चाललेलं आहे, ते काय काय आपल्या प्रकारबरोबर आयुध घेऊन जात असतात, असं जितक्या प्रकारचे समाज घटक समाजाची वेगळी स्थिती विद्यार्थ्यांमध्ये दिसेल तेवढी विद्यार्थी जितक्या लहानपणापासून पाहतील तितकं चांगलं. म्हणून जशी मोठी होत जातात तशी मुद्दाम त्यांना बाहेर घेऊन जात आहे. ज्ञानप्रभूंच्या सोलापूरच्या शाळेत 2 वर्षापूर्वी सोलापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार कसे जगतात आणि कसं काम करतात असं गटागटांनी सगळ्या वॉर्डांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवत होतो आणि त्यांची कामाची वेळ असल्यामुळे तशी जितक्या लवकर पाठवली जात आहे तुम्हाला तितक्या लवकर जा, ते कसं काम करतात ते पहा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या घरी जा, त्यांच्या वस्तीमध्ये जा असं. आणि सर्व मुलांना अतिशय आनंद झाला की आपल्याला एक वेगळं दर्शन झालं आणि आपोआप त्याचा नवीन संस्कार होतो की त्यांना इतके कष्ट करतात स्वच्छतेसाठी तर आपण त्यांचं काम हलकं करण्यासाठी आपणच स्वच्छता कशी ठेवली पाहिजे आणि त्याही लोकांना अर्थातच आपली चौकशी करायला कुठेतरी आलं याचा अतिशय आनंद झाला. असं निवडून वेगवेगळ्या समाज गटांचं दर्शन विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. मुख्यतः दुसऱ्या धावतीच्या भागातच इतकी विविधता असते ती पाहिली पाहिजे. नंतर हळूहळू लांब लांबही जाता येईल आणि मग त्याच्यासाठी मग त्या समाज दर्शनाला पुढचा मार्ग जोडलेला आहे. आणि दिल्लीच्या गुरुकुलामध्ये त्यांचे पोशाख आणि जन्म होत असतात तिथे त्यांनी त्यांना चांगला शब्द दिला आहे की मातृभूमी परिचय समान दर्शनाच्या बरोबर मातृभूमी परिचय झाला पाहिजे. कारण भौगोलिक परिस्थिती बदलली की तिथलं समाज जीवन बदलत आहे त्याशिवाय करत हे लोक असे का जगतात आणि असं का वागतात, कारण त्यांच्या तिथली भौगोलिक परिस्थिती अशी आहे की भौगोलिक परिस्थितीची विविधता हे समजण्यासाठी मातृभूमी परिचय आणि स्वतःच्या तालुक्यापासून जिल्ह्यापासून सुरुवात करून दिल्लीला गुरुकुलात अभ्यासक्रमच तयार केला आहे. 5वीमध्ये आपल्या जिल्ह्यात मातृभूमी परिचयासाठी जायचं, 6वीमध्ये आपल्या जिल्ह्या पलीकडचा पण त्याच महसूल विभागाच्या एखाद्या जिल्ह्यात जायचं, 7वीमध्ये दुसऱ्या महसूल विभागात जायचं, 9वीमध्ये महाराष्ट्र शेजारच्या राज्यामध्ये जायचं, 10वीमध्ये सीमावर्ती राज्यांमध्ये असा अभ्यासक्रम केलेला आहे. त्याचा एक काहीतरी उपयोग होतो. जेवढी विविधता पाहणं शक्य आहे परवडणं शक्य आहे पण आपण ठरवून आपल्या आसपासची भौगोलिक परिस्थिती वेगळी दाखवली मग समाज जीवन वेगळं कसं घडत आहे हे विद्यार्थ्यांना कळत जातं आणि त्याच्यातून ते शिकत जात. मग शहरी मुलांना मुद्दाम ग्रामीण भागात घडणं आणि ग्रामीण भागातल्या मुलांना मुद्दाम शहरी भागात अगदी स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा घेऊन जाणं तिथे काय काय असू शकतं हे दाखवणं याचाही उपयोग असतो. साखर शाळेच्या मध्ये पाहिला त्याच्यात साखर शाळेच्या शिक्षकांमध्ये उपयोग करून पाहिला. साखर शाळेचे नाही मुलंही तसे भटके हंगामी कामगार दुसऱ्याकडून स्थलांतरितून आलेले मुलं त्यांना म्हटलं की तुमच्या इथे शाळा चालते पलीकडे वीट भट्टीवरती जे मुलं आहेत ते काय करतात बघायला जाऊ. म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीत असलो तरी आपल्यापेक्षा आणखीन हलाखीची परिस्थिती कुणाची असू शकते आणि आपल्यापेक्षा चांगली स्थिती कुणाची असली दोन्ही दाखवलं पाहिजे. म्हणजे मला त्यांच्यासारखं होता येईल का असाही विचार सुरू होतो आणि मला यांच्यासाठी काही करता येईल का असाही विचार सुरू होतो. त्यामुळे मातृभूमी परिचयामध्ये एकदा विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये समाज जीवन कसं बदलतं हे उद्दिष्ट आपण ठरवून अनेक प्रकारचे उपक्रम आपल्याला सुचवू शकतो. मग समाज दर्शन झाल्यानंतर त्या गर्दीचा भाग होणं हे सुद्धा अनुभव दिले पाहिजे, त्याची संधी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. आम्ही काय प्रेक्षक मुलाखत घेणारे निरीक्षण करणारे असं असून चालत नाही, आम्ही सगळ्यांच्या बरोबर सहभागी होणारे सगळ्यांच्या कामामध्ये भाग घेणारे असं झालं. पुण्यामध्ये सुविधा असल्यामुळे ज्ञाना प्रबोधिनीमध्ये गणेशोत्सवात मिरवणुकीत भाग घ्यायचा
पुण्यातून पालख्या जात असताना मंडळी ते व्हायचा तरी असं मला दिंड्यांमध्ये सहभागी व्हायचं. आणि मग आत्मपरीक्षणानंतर जे लक्षात आलं की आपल्याला चांगला उपक्रम सुचतो तर काही वेळा त्याचा हेतू काय विचार करावा लागतो. वर्षानुवर्ष ज्ञानापूरच्या विद्यार्थ्यांची नेहमी छान गणवेशामध्ये त्या पालख्यांच्या स्वागताला जायची. पुण्याच्या वेशीपासून त्या मुक्कामालापर्यंत घेऊन जात होते. आपण किती छान उपक्रम करतो असं वाटत. समोर माझ्या आधीचे ज्ञानापूरचे कार्यकर्ते विसोबा गुर्जर बसले. त्यांनी एकदा प्रश्न निर्माण केला की विद्यार्थी पालखी पालक पण पालखीचं दर्शन देणं का आपले विद्यार्थी. आणि हे वारकरी सगळे पालखीचं दर्शन आपल्याला पादुकांचं दर्शन व्हावं याच्यासाठी धडपडत असतात हे कधी पाहत असतात. म्हटलं मग प्रयोग करूया निम्म्या गटाला तुम्ही जायचं नाही तुम्ही फक्त दर्शन घ्यायचं असं म्हणतो. आणि मग असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण आपल्या गणवेशात जातोय तोपर्यंत आम्ही कसं छान केलं आम्ही कसं छान अभंग म्हटले छान मुली म्हटल्या छान पाऊल भजन केलं म्हणजे प्रात्यक्षिकाचा सादरीकरणाचा भाग त्याच्यामध्ये येतो. मग एका वर्षासाठी ठरवलं ते बंद करून टाकायचं. गणवेशात जायचं नाही गटानेही जायचं नाही चार चार विद्यार्थ्यांनी एकेका दिंडीमध्ये जायचं आणि दिवसभर वारकऱ्यांबरोबर जायचं. आणि तेव्हापासून एक अनुभवाचा विकास तर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळायला लागला. अनौपचारिक सगळ्यांची बोलणं व्हायला लागलं कुठून आलात कुठे आलात मग तिथे काय करतात मग शेती सोडून तसे काय आलं असं मुलांना पडणारे प्रश्न ते सगळे विचारले की अनेक प्रकारची माहिती त्यांना मिळत गेली. आणि समाज जीवनाशी ते जास्त एकरूप झाले. तर आपल्या इथे आपण अशा पद्धती शोधल्या पाहिजेत. उद्या परवा ज्ञानापूरच्या एका शाळेचा रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे. त्यांनी असं ठरवलं की आमच्या इथे भुराळी शिवराचा डोंगर आहे तिथे महाशिवरात्रीला लोक येतात श्रावणी सोमवारी तिथे येतात. तर तिथल्या यात्रेची व्यवस्था आम्ही करू. तिथे पानफुल विक्री करू तिथे सरबत विकू पाणी देऊ चपला ठेवायची व्यवस्था करू. आणि त्यानंतर येणाऱ्या अनेक लोकांचं आम्हाला दर्शन मिळेल आणि चांगल्या व्यवस्थेचा आपण भाग झालो असं बघायला. तो उपक्रम सुचत झाला आपल्या इथल्या परिस्थितीमुळे प्रमाणे पण जसं समाज दर्शन झालं पाहिजे तसं समाजात तुम्ही मिसळलं पाहिजे आणि वेगळ्या प्रकारे वेगळ्या गटांमध्ये वेगळ्या निमित्ताने मिसळायला पाहिजे असं लक्षात. तर हे जे काही उपक्रम आहेत त्याच्यातनं आपल्या भोवतीचा सामाजिक संदर्भ काय आहे त्याचं चित्र विद्यार्थ्यांच्या मनात तयार व्हायला लागलं. सामाजिक जाणीव सामाजिक बांधिलकी असा शब्द वापरतो पण त्याच्या आधी समाज दर्शक झालं पाहिजे आणि समाजात जाऊन आपण सगळ्यांच्या बरोबर त्याची स्तुती केली पाहिजे या दोन फायदा महत्त्वाच्या. आणि हे घडण्यासाठी ते तीन उपक्रम समाज दर्शक मातृभूमी परिचय आणि समाजात मोठ्या गर्दीमध्ये मिसळून स्वतःचं वेगळं अस्तित्व काही काळासाठी मिटवून टाका असे उपक्रम हे आपण घेतले पाहिजे. ती तीन शीर्षक सांगितले आपल्या सोयीप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊ शकतो. याच्यानंतर आणखी कुठले कुठले उपक्रम कुठल्या कुठल्या प्रक्रिया घडल्या पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी कर्तृत्व करणाऱ्या कर्तृत्व दाखवणाऱ्या लोकांचे अनुभव विद्यार्थ्यांनी ऐकणं याची गरज असते. संधी मिळेल तेव्हा बोलवून संधी मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांना घेऊन जाणं आणि अशा लोकांचे अनुभव हे विद्यार्थ्यांना सांगायला सांगतात. त्यांना कधी तुम्ही मार्गदर्शन करा विद्यार्थ्यांना असं म्हणायचं नाही. तुम्ही तुमचे अनुभव सांगा तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या ते सांगा तुमचं या क्षेत्रात काम करायचं कसं ठरतो ते सांगा असं सांगायला सांगितलं की त्या लोकांना बोलायला आवडत. कारण नंतर अनेक कर्तृत्व लोकांना म्हणजे शिक्षक प्राध्यापक सोडले तर मुलांशी बोलायचं म्हणजे अडचण होत नाही पण तुमचे अनुभव सांगणं म्हणजे त्यांनी मोकळेपणाने सांगायला लागतात. आणि हे अनुभव ऐकून मला यातलं काय करण्यास आलंय मला काय जमू शकेल काय मला आधीपासून वाटत होतं आता नेमकं शब्द कोणतं झालं आणि ते मी करेन असं हे विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकण्यातून अनुभव ऐकण्यातून ते शिकत जात. मागच्याच आठवड्यामध्ये तिथे एक नाट्य अभिव्यक्तीचा गट चालतो इथल्या शाळेमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांना असं म्हटलं
तुम्ही वेगळ्या प्रकारची मुलाखती घ्या, एका गटाने ठरवलं बाबासाहेब प्रबोधिनींची मुलाखत घ्यावी आणि ते विचारा लागले ते काय म्हणते आलेले व्यक्ती, मग किती जण आहेत, 60 जण आहेत, मग ते 60 जण तुम्ही कुठे येतात, मीच येतो तुमच्याकडे असं आपण बाबासाहेब प्रबोधिनी इथे आले आणि 90 वर्ष सुद्धा आजकाल एक 15 विद्यार्थ्यांशी बोलत होते आणि ह्या सगळ्या कामातनं ध्येय निष्ठा म्हणजे काय नाट्य अभिव्यक्तीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि मुलं हरकून गेली आणि अनेकांना त्याच्यानंतर काहीतरी नवीन गोष्टी मिळाल्या. असं जितक्या वेगळ्या लोकांचं शास्त्रज्ञांचं पुढाऱ्यांचं निगडीचा विद्यार्थ्यांचा एक गट आर आर पाटलांना भेटायला गेलो 2-3 वर्षात आणि आम्ही त्यांच्यावरती त्यांच्या कक्षामध्ये ते जिथं बैठकी घेतात त्या टाईमला होतो बसतो आणि त्यांचे अनुभव ऐकले. ही स्मृती सुद्धा खूप उत्साह वाढवणारी असते पण त्यांनी जे काही अनुभव सांगितले लहानपणी ते कुठल्या अडचणीत वर आले आणि या पद्धतीने राजकारणामध्ये आले त्या अनुभवाचा सुद्धा कोणाला कोणातरी उपयोग त्याच्यामध्ये होत. श्रवणाच्या बरोबर मग मोठ्या विद्यार्थ्यांना 8वी-9वीनंतर क्वचित कधी 7वीतल्या विद्यार्थ्यांना पण वाचनही करायला हवं कारण किती जणांना भेटू शकणार, किती जणांचं ऐकू शकणार, त्यामुळे त्यांनी त्यांचे काही अनुभव लिहून ठेवलेले असतात त्यांचं वाचन आणि त्याच्यातून कुठले कुठले समाजातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरचे उपाय कसे सापडतात आणि ते उपाय प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कशी करता येते, प्रश्न सोडवता कसे येतात हे या वाचनातून खूप विद्यार्थ्यांना अनुभवू शकतं. अर्थातच काही ऐकलं किंवा काही वाचलं त्याच्यानंतर चर्चा करावं लागते समवयस्कांशी चर्चा म्हणजे विद्यार्थ्यांनी गटामध्ये बसून आपण ऐकलं त्याचं आपल्याला काय आवडलं काय पटलं नाही काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं ते एकमेकांना सांगून त्याच्यानिमित्त मी काय ऐकलं वाचलं त्याची उजळणी तर होतेच पण आपल्यासारखाच विचार सगळेजण करत आहेत, प्रत्येकजण वेगळा विचार करतो हे करतात आणि समवयस्कांकडनं सुद्धा विद्यार्थ्यांना शिकायला म्हणून ज्ञानप्रबोधिनीमध्ये विद्यार्थ्यांची वर्गशाळा बैठक किंवा त्यांची पथकं काढलेली असतात तर पथकाची बैठक किंवा वर्गामध्ये सुद्धा मोठा वर्ग असल्यामुळे वर्गातल्या गटांच्या बैठकी अशा पद्धती बैठकीमध्ये एकत्र बसून त्यांनी काय वाचलं काय ऐकलं त्याचा आढावा घेणं त्याच्यावरती आपला प्रतिसाद देणं असं हे तंत्र हे चांगल्या पद्धतीने वापरत असतो. जसं श्रवण हा एक भाग आहे तसं काही लोकांशी संवाद करायला मिळतो. अनेक वर्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांची घेणार लोकांच्या घरी जायचं की तुम्ही काहीतरी मोठं काम केलं आहे, तुम्ही आमचे गुरु असल्यासारखेच आहात, म्हणून तुमचं फुलं देणं तुम्हाला आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने मग त्या व्यक्तीशी काहीतरी बोलू मग तिथे त्यांनी एकतर्फी सांगायचे ना अनुभव आणि मुलांनी ऐकायचे असं नाही, मुलांनी त्यांना प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं त्यांनी द्यायची आणि असा संवाद त्या लोकांना जास्त आवडतो आणि मुलांना अगदी मोकळेपणाने त्यांचे काही प्रश्न ते वापरता येतात. याचा अधिक औपचारिक रूप त्या पंचकोशात आणि गुरुकुलामध्ये व्यक्तिपरिचय असं केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की बऱ्याच जणांचा व्यक्तिपरिचय आपल्याला करून द्यायचा म्हणजे विद्यार्थ्यांची प्रश्नाची यादी होती आणि मग त्याचे 20 प्रश्न ते कुठलेही व्यक्ती आले की विचारायला लागतात आणि मग आता काही वेळा त्यांना मुद्दा मग आता वेगळे प्रश्न विचारावं असं सांगता येत पण सुरुवात म्हणून अशी प्रश्नांची यादी विद्यार्थ्यांमधून तुम्ही या या व्यक्तींची जो बोलू त्याच्यातून जो काही संवाद होतो आणि एखाद्या प्रश्नावरती ती व्यक्ती कृत्य आणि खूप बोलून जाते काही त्या संवादामधून आणि विशेषत ज्या व्यक्ती मनात काहीतरी एखादं स्वप्न घेऊन काम करत असतात, एखादा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत असतात, एखादं मोठं ध्येय डोळ्यासमोर काम करत असतात, त्यांचं तर ध्येय मोठं आहे काम एवढंच झालंय पण तरी सुद्धा मी त्याच ध्येयासाठी काम का करतो याच्याबद्दलची जी उत्तरं असतात ती मुलांनी ऐकली किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी हा असा विचार करायचा असतो कृतीनिष्ठ ध्येयनिष्ठा आणि ध्येयनिष्ठेचं सांगणं कशी घालायची हे सहज ऐकायला मिळतं. हे प्रत्येक वेळी तुम्ही स्वतः नियोजन नाही करू शकत पण अशी संवादाची संधी जर का विद्यार्थ्यांना दिली त्याच्यातून नक्कीच काही ना काहीतरी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं. असं हे श्रवण वाचन संवाद आणि आपापसातील चर्चा याच्यातून समाज दर्शन झालेलं असतं, काहीतरी सामाजिक कृती केलेली असते तर ह्या सगळ्या व्यक्तींशी बोलण्यातून सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते.
आणि मग नियोजित आणि गटात काम करायला शिकणं, स्वतःची कौशल्य वाढवण्याच्यासाठी आपल्या वर्गातले सगळे जे काही कामं असतात त्याच्या पलीकडे जावं लागतं. त्याच्यासाठी प्रबोधनीमध्ये अजून 3 प्रकारची कामं विद्यार्थ्यांना द्यायची अशी योजना केली. त्याच्यामध्ये पहिला प्रकार हा घटक आहे. 4 विद्यार्थ्यांच्या गटाला, जास्तीत जास्त 8-10 जणांच्या गटाला छोटी छोटी कामं करायला दे. आम्ही एकदा प्रयोग करून पाहिला तर वेळापत्रकास त्याच्यासाठी 2 तासिका ठेवायच्या आणि त्याच्यात देऊन पाहायच्या. ते प्रत्येक वेळी शक्य होतच असं नाही. मग मैदानावरती खेळा जातात, तिथे त्यांचं वेगळ्या सहली शिबिरामध्ये असे घटक आहे देता येतात. आणि नंतर अशी एक जागा सापडली की विद्यार्थी जे प्रकल्प करत असतात तेही त्यांना गटाने करायला सांगताय. आणि गटाने प्रकल्प करत असताना विद्यार्थ्यांचा आपोआप कोणाला कुठलं काम चांगलं जमतो, कोणी कुठलं काम करायचं, असं कामांचं वाटप करून घेणं, एकमेकांना पूरक बनून कसं काम करायचं हे शिकत जातात. हस्तलिखित करणं हे एक स्पर्धा छात्र प्रवृत्तर्फे बरीच वर्ष होती. तिथे असे गट विद्यार्थ्यांचे तयार व्हायचे, कोणी कविता लिहायचे, कोणी लेख लिहायचे, कोणी प्रत्यक्ष लेखन करायचं हस्तलेखकाचं, कोणी त्याचे चित्र काढायचे, कोणी ते सजवायचं, असं आपोआप ते विभाग होत होते. सगळ्यांनी म्हणून आम्ही हे केलं. कोणाही एकाचं काम कमी पडलं असतं तर या गुणवत्तेचं काम घालून असतं. सगळ्यांनी म्हणून करायला पाहिजे. अशी घटक आहे अनेक प्रकारे देता येतात. मोठं घटक आहे सुद्धा देता येतात. वेळ ड्रॉप मुख्यालयाचे घटक आहे केलेलं होतं. महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचे छायाचित्र त्याचं प्रदर्शन बघायचं होतं. 3,500 छायाचित्र मध्ये गेले आणि त्याचे तक्ते करायचं. आता ते प्राचार्य म्हणून सर्वाधिकारी असल्यामुळे शाळेचे त्यांनी पहिल्यांदा 1 वर्षात वर्गाला सोडून 1 तास तक्ते करायला जायचं. म्हणजे ते कार्डशीट सोबत त्याच्यावरती छायाचित्र चिकटं व्हायचं. मग ते परत नाही म्हटल्यानंतर मग अजून 1 वर्ग जातात. मग दिवसभर 1-1 वर्ग आले पाहिजे. आपण परत नाही म्हटल्यानंतर मग 2 दिवस सगळे वर्ग तेच काम करायला जा. आणि सगळ्यांनी मिळून आम्ही एक मोठं काम अंगावरती घेतलं आणि मोठ्या मोठ्या छायाचित्रकारांना ते प्रदर्शन भरवणं अशक्य झालं होतं. ते आमच्या कामामुळे ते शक्य झालं. तर आम्ही सगळे 3,000 छायाचित्र लावून आता आम्ही कोणाला ते उपयोगी पडलो याचा जो आनंद असतो तो विलक्षण. आणि ते गटानेच काम करता येतं तेव्हाच ती समूहाची शक्ती काय ते कळतं. आपण एकमेकांना पूरक बनायचं असतं. आपले आग्रह काही वेळा बाजूला सोडावे लागतात गटाचं काम होण्यासाठी. हे विद्यार्थी त्याच्यातून शिकत जातात. गटकार्याच्या मनोवर एक लक्षात येतं ते म्हणजे जोडी कार्य. दोघा दोघांनी काम करणं म्हणजे 3 पायाचे शरीर खेळताना जसं लक्षात येतं की दोघांचा 1-1 पाय बांधलेला आणि आता पळायचं. म्हणजे किती जोडून घ्यावं लागतं एकमेकांना ते फक्त पळण्यामध्ये जसं आहे तसं काम करताना सुद्धा जोडी जोडीने काम करणं ते शिकावं लागतं. आपोआप सगळे शिकतातच असं नाही. आणि मग ते जर का असेल तर व्यक्ती कार्य सुद्धा व्यक्तिगत कार्य एकट्याने करायचं का, एकट्याची जबाबदारी. अशी गटकार्य केलेलं अनुभव जर का विद्यार्थ्यांना असेल तर काय करता येतं. म्हणजे हे सगळं मी उपक्रम सांगतो ते एकमेकांशी जोडलेले असतात. गटकार्य केलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांना आव्हान दिले होते. आता पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि या या गावामध्ये 35 घरं आहेत आणि तिथे जी विहीर खोल करायची गावातले सगळे लोक जरी श्रमदानाला आले तरी ते काम पूर्ण होण्यासारखं नाही. ते वेळेत करायला पाहिजे. मग 9वीतून 10वीत जाणारे विद्यार्थी बाकी सगळीकडे वेकेशन पॅकचं असलं तरी आम्ही जातो का असं म्हणून तिथे जाऊन काम करून घेऊ शकतात. आणि 1 वर्ष गेलं तर मग पुढच्या वर्षी गेलं पाहिजे आपण असं म्हणून जाऊ शकतात. आमच्या आधीची तुकडी गेली तर आम्हालाही गेलं पाहिजे असं म्हणून पुढचे विद्यार्थी जाऊ शकतात. तर गटकार्य हे सुद्धा समाज उपयोगी कसं होऊ शकेल. गटकार्याचे कौशल्य एकत्र काम कसं करायचं शिकण्यासाठी नाही तर आपल्या कामाचा इतरांना उपयोग होण्यासाठी सुद्धा कसा त्याचा उपयोग होईल हे आपापल्या संधी सापडत जातात. कारण समाज दर्शन झालेलं असतं, इतरांचे बोललेलं असतं, त्यांनी कसं काम केलं हे ऐकलेलं असतं. मग आपणही काहीतरी काम करूया अशी ती प्रेरणा कुठेतरी जागी होते. आणि मग गटाने करण्यासारखं काम गटाने करूया, एकट्याने करण्यासारखं काम एकट्याने करूया.
प्रकल्प पद्धतीचा उपयोग जोडी कार्य आणि व्यक्ती कार्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल. व्यक्ती कार्यापर्यंत पोहोचतो आणि अशी कामं जर का दिली तर त्याच्यातून ही सामाजिक बांधकी निर्माण व्हायला सुद्धा त्याचा उपयोग होईल. तर सगळ्या ज्या प्रक्रिया मी आता सांगितल्या वस्तुनिष्ठ प्रक्रिया त्या वर्गाबाहेर जाऊन करणाऱ्या शाळेच्या आवाराबाहेर जाऊन करण्याच्या अशा सांगितल्या. पण ह्या सर्व प्रक्रिया ह्या सगळ्या तुमच्या शालेय अभ्यासाला सुद्धा जोडता येतात. म्हणजे एखादा चांगला शास्त्रज्ञ कसे अनुभव सांगायला आला किंवा शास्त्राचा अभ्यास मी का आणि कसा करायचा हे विद्यार्थ्यांच्यामध्ये सहज जमवून जात. एखादा चांगला एक टेल्कोमध्ये एक गृहस्थ इथे आले होते आणि आम्ही स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल कसं करतो ते मला विद्यार्थ्यांना शिकवायचं. ते शिकवायला आले की विद्यार्थ्यांना गणिताचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो तेही कळतं आणि तीही अभ्यासाची प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे ही सगळी तंत्र मी उदाहरणासाठी मुद्दा बाहेरची दिली असते की शाळा बाहेर आणि सहशाळेत असं काही नसतं. एकत्र सगळे शैक्षणिक उपक्रम असतात पण आपल्या क्रमिक अभ्यासासाठी सुद्धा ही सगळी तंत्र आपल्याला वापरता येतात. आणि ह्या वस्तुनिष्ठ पद्धतीत असं म्हटलं की कुठल्या आशयासाठी वापरायचा हे आपल्या हातात असतं. मी म्हटलेला सामाजिक संदर्भ तयार होण्यासाठी आणि समाज दर्शनापासून सामाजिक बांधिलकीपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवास होण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो हे सांगितलं. परंतु एखाद्या विषयात गोडी निर्माण होणं आणि त्या विषयातली तज्ञता मला मिळाली पाहिजे याच्यासाठी काम करणं हे सुद्धा या पद्धतीनेच करता येतं असा एक नवीन प्रयोग सध्या चालू आहे. त्याला विशेष उद्दिष्ट गट असं आम्ही म्हटलेलं आहे की 9वी-10वीचे विद्यार्थी आणि ज्ञानप्रबोधनचे माजी विद्यार्थी 11वी-12वीतले कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण करणारे आणि काही व्यावसायिक सुद्धा हे एकेका विषयासाठी एकत्र जमतात आणि त्यातल्या एखाद्या प्रश्नाचा आपण अभ्यास करून त्याच्यावरचं उत्तर शोधून काढू असं म्हणून म्हणतात. तेव्हा त्यांचा क्रमिक अभ्यास आणि बाहेरची परिस्थिती सहज जोडली जाते आणि त्यामुळे क्रमिक अभ्यासात सुद्धा उत्तमता काढण्याची प्रेरणा ही त्याच्यातून निर्माण होत असते. त्यामुळे चार पायावर प्रक्रिया आणि मग ह्या 10 प्रक्रिया त्यातल्या 3 ह्या समाज दर्शनासाठी 4 ह्या इतरांकडचे अनुभव ऐकणं आणि पचवणं याच्यासाठी आणि 3 प्रक्रिया गटकार्य जोडीकार्य आणि व्यक्तिकार्य या स्वतः प्रत्यक्ष काम करताना सगळी कौशल्य शिकण्यासाठी या वस्तुनिष्ठ प्रक्रियांनी आपले संदर्भ अधिक चांगले तयार होत जातात. जसं म्हटलं व्यक्ती संबंधनिष्ठ प्रक्रिया आशय जो सगळा आहे चांगला माणूस होण्याचा तो कसा कसा वाढवायचा कळलं जातं आणि आत्मनिष्ठ प्रक्रिया अंतर्मुख होऊन स्वतःला बदलण्याचा विचार कसा करायचा ही आणखी प्रक्रिया आहे. सगळं सांगणं शक्य नसलं तरी त्रिवेणी शिक्षण पद्धतीमध्ये आशय प्रक्रिया आणि संदर्भ हे पहिले 3 पद प्रक्रियांचे सुद्धा वस्तुनिष्ठ प्रक्रिया व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आणि आत्मनिष्ठ प्रक्रिया असे 3 पद हे आपल्या समोर मांडले. ज्ञानप्रबोधनीचे कसं करतो हे सांगितलंय पण हे 3-3 पद लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे उपक्रम निश्चित विकसित करू शकाल असा मला विश्वास वाटतो आणि त्याचं चिंतन जर का आजच्या आणि उद्याच्या दिवसात आणखी काही करू शकला आणि हे चिंतन वेगळ्या लोकांनी कशा पद्धतीने केलं हे आपल्याला ऐकायला मिळेल तर शिक्षण चिंतन परिषदेचं हेतू साध्य झाला असं मी म्हणेन. एवढं म्हणून आपल्याला जागत होतो वेळ असेल त्याप्रमाणे प्रश्न.